केंद्रातील भाजप सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यास कुचकामी ठरली असून फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. इव्हेंट आणि स्टंटबाजीने जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सार्वजनिक उद्योगधंदे सरकारच्या मित्र भांडवलदारांना कवडीमोल किमतीत दिल्या जात असून शाश्वत रोजगार संपुष्टात आणले गेले आहेत. दरम्यान केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समितीने 16 फेब्रुवारी 2024 रोजी औद्योगिक व क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहरात लाल बावटा युनियन C2 वतीने बंद पाळण्यात येणार असून याबाबत माजी आमदार अडम मास्तर यांनी अधिक माहिती देताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. यावेळी कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, माजी नगरसेविका शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, शंकर म्हेत्रे, लिंगव्वा सोलापुरे आदी उपस्थित होते. 500 शेतकरी संघटना एकत्रित येऊन ग्रामीण भारत बंदची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याच पद्धतीनं देशातील युवकांची आघाडी, विद्यार्थ्यांची आघाडी, दलित आघाडी, आदिवासी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी या सगळ्या आघाडी या संसदमध्ये उतरणार आहेत. आमचा अंदाज आहे या देशामध्ये जवळजवळ 25 कोटी माणसं या 16 तारखेच्या संपामध्ये उतरणार आहे. संपूर्ण उत्तर भारत आणि दक्षिण भारत शेतकरी सगळे रस्ते बंद करणार असून तो शेतीला जाणार नाही. त्या दिवशी शेतकरी किंवा शेतमजूर हा संप करणार आहे. आजपासून दिल्लीला घेरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केलेला आहे. तुम्हाला कल्पना आहे ते आंदोलन होऊ न म्हणून सरकारने प्रचंड दडपशाही सुरू केलेला आहे. 144 कलम लावलेला आहे. इतकंच नाही येण्यावर सुद्धा त्यांनी प्रवेशबंदी केलेली आहे. सगळी दडपशाही दुडकून लाखो शेतकरी दिल्लीकडे पोहोचू लागलेला आहे. सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे महागाईचा.